स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. माजी वायुसैनिक कल्याण संघटना व नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकातर्फे नागपुरात 74वा भारतीय सैन्य दिवस साजरा. सर्व आजी माजी सैनिकांद्वारे अमर जवान स्मारकाला अभिवादन. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेदरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. आणि घाटकोपर येथील मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पोस्ट चुकीची. महापौर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. भारतीय लष्करासाठी 15 जानेवारी हा दिवस खूप महत्वाचा असून भारतीय लष्कर आज 74वा सैन्य दिवस साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात माजी वायुसैनिक कल्याण संघटना व नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या वतीने अजनी चौक इथे देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांचं स्मरण करून अमर जवान स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी निवृत्त मेजर जनरल अच्युत देव, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे, माजी वायुसैनिक कल्याण संघटनेचे सचिव महेश अंबोकर व इतर मान्यवर उपस्थित होते. पंधरा जानेवारी आज आपल्या देशामध्ये आर्मी डे म्हणून याचा उत्सव साजरा केला जातो. आर्मी डेचं महत्त्व हे आहे की आपल्याला स्वातंत्र्य जरी 1947 मिळालं होतं 15 ऑगस्टला, पण अनेक महिन्यापर्यंत सत्तेतले काही जे अधिकारी होते त्याच्यामध्ये आर्मीसुद्धा होती, त्याचं संचालन सूत्रधारण हे ब्रिटिश ऑफिसर्सच्या हाती होतं. जनरल बुच म्हणून एक सेनाधिकारी होते ब्रिटिश सैन्याचे, ते आपले इंडियन आर्मीचे कमांडर इन चीफ म्हणून होते. पण 1947 ऑक्टोबरमध्ये जे आपल्या देशावर J&K वर मुख्यतः पाकिस्तानी सैन्य आणि टोळीवाल्यांनी जे आक्रमण केलं होतं आणि श्रीनगरच्या वेशीपर्यंत जेव्हा टोळीवाले येऊन पोचले तेव्हा त्या ठिकाणी भारतीय सैन्याला इंडक्ट केलं गेलं. आणि त्या दिवसापासून मग सगळ्यांना माहिती आहे की कशा रीतीने भारतीय सैन्यांनी पराक्रम करत टोळीवाले आणि पाकिस्तानी सैन्याला पराभूत करून त्यांना मागे ढकललं. आणि श्रीनगर आणि जी व्हॅली ज्याला आपण म्हणतो काश्मीर व्हॅली तिला वाचवलं. या सर्व पूर्ण या संदर्भामध्ये जे ब्रिटिश सैन्याधिकारी होते त्यांचं जे वागणं होतं, त्यांच्या ज्या नीती त्यांनी त्यावेळेस घेतल्या त्या ह्या संदेहपूर्ण होत्या. म्हणजे पाकिस्तानकडनं थोडंसं ते झुकलेलं त्यांच्या प्रो असं राहील, पाकिस्तानला फायदा होईल अशा रीतीच्या नीती ते घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती असं आपल्या लक्षात आलं. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तृतीयपंथी पवन यादव यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. तसेच उज्ज्वला गॅस योजनेचा काही उपयोग नाही, गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून संध्या सव्वालाखे यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा केल्या. तृतीयपंथी पवन यादव यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी पवन म्हणाल्या की मी इंदिरा गांधी यांच्या विचारधारेचे अनुसरण करते आणि काँग्रेस पक्षासोबत जुळून मला समाजासाठी कार्य करता येईल. तसेच त्यांनी यावेळी संध्या सव्वालाखे यांचे पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभारही मानले. काय झालं की समाजात सर्वांना आपण प्रतिनिधित्व दिलं, सर्व समाजाला दिलं, मग तो भारतीय समाज असो सिंधी समाज असो सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिलं, तेव्हा यांचा समाज सुद्धा या ठिकाणी उपेक्षित आहे. यांच्याशी आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर मला काम करायचं आहे, तेव्हा आम्ही यांना महाराष्ट्राचं अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या पूर्ण महाराष्ट्रभर
फिरणार आहेत आणि त्यांच्या लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. देखिए महाविकास आघाड़ी सरकार है और मैं नहीं जानती कि पार्टी भले ही हमारे लिए अलग अलग है लेकिन कोई पार्टी सही गलत नहीं. पार्टी के लोगों में विचारधारा होनी चाहिए समाज के प्रति और उस विचारधारा मुझे इंदिरा गांधी जी से मिलता है और मैं इसलिए मुझे लगा कि नहीं इस पार्टी में जुड़ के मैं पूरे समाज की मदद कर पाऊंगी. घाटकोपर येथील 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी असल्फा विलेज येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत त्यांचे सांत्वनही केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह आमदार दिलीप मामा लांडे व नगरसेवक किरण लांडगे उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपर येथील 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला ही चुकीची बातमी व्हायरल करू नका असे ठणकावून सांगितले. लहान मुलांच्या जीवाशी तुम्ही राजकारण करणार का? आपल्या आईवडिलांच्या मांडीवर त्या मुलीने जीव सोडला असून ही प्रचंड धक्कादायक घटना आहे. अशावेळी त्यांना धीर द्यायचा सोडून त्यामागे राजकारण करत लहान मुलांनी लसीकरणच करू नये हा जो हेतू आहे तो घाण हेतू आहे याचं असं घाणेरडं राजकारण करू नका अशा स्पष्ट शब्दात सांगितले. या गोष्टीचा मी निषेध करत असून हे धंदे थांबवा व लोकांना लसीकरणाची चुकीची माहिती देऊ नका असेही बजावले. तसेच घटनेची कसलीही शहानिशा न करता सरसकट आरोग्य यंत्रणांवर आरोप करू नये असेही पेडणेकर म्हणाल्या. तर मुलीच्या नातेवाईकांनीही मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचं यावेळी स्पष्ट केले. मेरे भाई की लड़की है, बड़े भाई के मेरा भतीजी है. तो मैं सभी राजनीतिक पार्टी से हाथ जोड़ के विनंती करना चाहता हूँ कि इसमें ये राजनीति न करें. ये वैक्सीन के वजह से नहीं हुआ है, ये नेचुरल डेथ है, उनको अटैक आया हुआ है. तो मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ कि इसमें राजनीति न करें. जो अपने पूरे अपने इंडिया के बच्चे लोग हैं, ये अगर राजनीति होगी तो वैक्सीन लेने से डर जाएंगे. तो मैं सभी पेरेंट्स से हाथ जोड़ के विनंती करता हूँ कि कोई दिमाग में नहीं ले, ये वैक्सीन की वजह से नहीं हुआ है, ये नेचुरल डेथ है, उनको अटैक आया है. इसमें राजनीति मत करो. ग्रुप बना के आए थे कि हमको आप सपोर्ट करो, हम 200-300 जन आएंगे मोर्चा लेके, हमारे को सपोर्ट करो, हम आपको 20-25 लाख रुपया अरेंज करवा देंगे. तो हमने बोला हमको पैसे में कोई इंटरेस्ट नहीं है, इसमें राजनीति मत करो. 20-25 लाख रुपये के लिए अगर हम इसमें फंस जाएंगे तो क्या है, दूसरे बच्चे लोग वैक्सीन लेने से डर जाएंगे, पेरेंट्स अपने बच्चों को वैक्सीन नहीं लगाएंगे. तो मैं सबसे हाथ जोड़ के विनती करता हूँ कि इसमें राजनीति मत करो. अपना इंडिया का भविष्य है बच्चे लोग, तो वो सब वैक्सीन लेवे, वैक्सीन पूरा असरदार है, उसमें कोई राजनीति मत करो आप. WHO ICMR वगैरह यांच्या परवानगीनंतर 15-18 वर्ष वयोगटाच्या मुलांना आपण वैक्सीन चालू केलं. अर्थातच जे फेक अकाउंट उघडून बसले त्या अकाउंटवरनं खूप हे व्हायरल होत आहे. मला ना मला खूप असं वाईट पण वाटतंय आणि क्यू करावीशी वाटते की लहान मुलांच्या पण जीवाशी तुम्ही तुमच्या राजकारणामुळे खेळणार का आहे. त्या मुलीबद्दल प्रचंड वाईट वाटलं. तिच्या घरामध्ये वडील आई वडिलांच्या मांडीवर तिने जीव सोडला. प्रचंड धक्कादायक बाब आहे ही. आणि मग अशा वेळेला त्यांना धीर देणं, परंतु त्या वॅक्सिनचं राजकारण करून लहान मुलांनी वॅक्सिन घेऊच नाही हा जो काही एक कोणाचा तरी हेतू आहे, हा कसला किती खरेडा हेतू आहे की ज्या घरामध्ये इतकं तरुण मूल जेव्हा जातं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांशी तुम्ही आत्ता बोललात, त्या नातेवाईकांनी हात जोडून विनंती केली आहे की असं राजकारण नका करू. तरी सुद्धा कोणाला कमीपणा आणायला बघताय किंवा कोणाला संकटात घालायला बघताय. म्हणून मुख्यमंत्री नेहमी सांगतात की तुम्ही करोनाचे दूत नका बनू. डेल्टा वेरियंट आणि ओमायक्रॉनचे दूत नका बनू. आपण वाचव जी आमची आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्याशी संपर्क केलाय, कुठे घेतलं गेलं, कधी घेतलं गेलं. त्यानंतर हे दिलीप मामा लांडे आणि किरण हे या फॅमिलीशी जवळ आले. फॅमिलीच्या काका मामा यांच्याशी वार्ता केली. त्यांनीही सांगितलं की हे वॅक्सिनमुळे नाही झालं, कारण वॅक्सिन आमच्या घरातल्या पण मुलांनी घेतलं आहे. अर्थातच 15 वर्षाची जेव्हा मुलगी अचानक निघून जातात त्या घरावर काय शोककळा असू शकते हे आपण सगळे समजू शकतो आणि ते दुःख आहे.
त्या दुःखाचा बाजार करण्यासाठी जी कोणी लोक आली आणि तो बाजार करून नेमकं ते काय मिळवू इच्छित होते, कारण एकीकडे केंद्र म्हणजे पंतप्रधान चिंता व्यक्त करतायत, पंतप्रधान प्रत्येक राज्याला वॅक्सिन देत आहेत आणि ते राज्य त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राजेश टोपे, आदित्य ठाकरे किंवा आमचे अजित पवार साहेब सगळे आघाडीचे मिळून जास्तीत जास्त 15 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना या आलेल्या ओमिक्रॉनचं संकट, डेल्टा आणि डेल्टा व्हेरियंट ह्या अशा आणि कोरोना तर आहेच, ह्या अशी वेगवेगळे विषाणूंचे संकट लहान मुलांना संक्रमित करू नये म्हणून आपण हा केंद्राकडनं आलेला परवानगी नंतर। पालकमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक जिल्ह्यातील येवला इथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांनी येवल्याच्या पतंग उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी उपस्थित पत्रकारांनी भुजबळ यांना अनेकांच्या पतंगी कापल्या गेल्या आहेत, आता तुम्ही कोणाची पतंग कापणार असा प्रश्न विचारला असता उत्तर दाखल ते म्हणाले की माझीच पतंग प्रत्येक जण कापण्यासाठी तयार असून मी कोणाच्या पतंग कापण्याचा धंदा करत नाही, सध्या माझ्याच पतंगीवर सगळ्यांचं लक्ष असून माझी पतंग वाचवता वाचवताच आता मी थकलो आहे, माझीच पतंग प्रत्येकजण कापण्यासाठी ती तयार आहे तर मी कोणाचे पतंग कापणार आहे आणि मी कोणाचे पतंग कापण्याचा धंदा सुद्धा कधी करत नाही, पण माझ्याच पतंगीवर सगळ्यांचं लक्ष असतं नेहमी, माझी पतंग वाचवता वाचवताच मी थकलो आहे, अजून लढणार मी किती त्यांनी केसेस केले आणि किती असे उभे केले माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये, परंतु त्यांना मी काही काळजी करत नाही। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। थेट मुंबईत घुसलेल्या अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतील कोल्ड स्टोरेज मधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार सुरू केला होता। त्यांची ही घुसखोरी रोखण्यासाठी पणन संचालकांच्या परवानगीने एपीएमसी प्रशासनाने मॅफको हद्दीतील 4 कोल्ड स्टोरेज वर धाडी टाकल्या। माल खरेदी केली आहे नाही, बस ऐसे ही घूम रहे हैं वो व्यापारी सब आ रहे हैं। या भागात सकाळी संचालकांनी तर संध्याकाळी 7 नंतर एपीएमसी दक्षता पथकाने कारवाईला सुरुवात केली। दररोज या अवैध व्यापारातून तब्बल 20 कोटींची उलाढाल होते। अफगाण आणि इराणच्या व्यापाऱ्यांची ही करमुक्त उलाढाल वर्षकाठी सुमारे 300 कोटी रुपयांच्या घरात आहे। यावेळी दक्षता पथकाने यूपी कोल्ड स्टोरेज, प्रभू हिरा कोल्ड स्टोरेज, क्रिसेंट कोल्ड स्टोरेज व GSK कोल्ड स्टोरेज वर धाडी टाकल्या। यावेळी सुरू असलेला व्यापार बघून एपीएमसी अधिकारी थक्क झाले होते। कोल्ड स्टोरेजचा वापर माल साठवण्यासाठी करायला पाहिजे, पण त्या ठिकाणी परदेशातील परप्रांतीय बरेच अवैध व्यापार करत होते, म्हणून त्या ठिकाणी आम्ही धाडी टाकून ते व्यापार बंद केलेला आहे आणि त्यांचे कोल्ड स्टोरेजचे परवाने रद्द करण्यासाठी
पणन संचालकाकडे मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. राज्यातील कोरोनाचा व ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव बघता पोलिसांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलातील 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अंमलदार व अधिकाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस दलातील 25 अधिकारी व 180 अंमलदार यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश अमरावती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत. आम्ही जे 55 वर्षावरील जे अंमलदार आणि अधिकारी आहेत यांना मी असं ऑब्झर्व केलेलं की त्यातील बरेच जण BP, शुगर आणि हृदयरोग यांचे म्हणजे यांचा त्यांना त्रास आहे. तर 55 वर्षावरील अंमलदार आणि अधिकारी यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर असे सुमारे 180 अंमलदार आहेत आणि 25 अधिकारी आहेत. हां, त्यांचं वर्क फ्रॉम होम ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे त्या प्रकारची कामं आहेत, त्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलेलं आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्या मुंबईत उपचार घेत होत्या. ठाकूर यांनी आता कोरोनावर मात केली असून तब्बल 12 दिवसांनंतर अमरावतीत दाखल होत पुन्हा एकदा आपल्या कामाचा चार्ज हाती घेतला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तब्येत बरी होता जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन कामाला सुरुवात केली, तसेच नागरिकांच्या देखील भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की सध्या तरी राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, मात्र नागरिकांनो कोरोना नियम पाळा असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले. आज जवळपास 10-12 दिवसांनी कोविड नंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे. कामामध्ये सातत्य आणायचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि माझे जे सर्वांना हेच सांगणार आहे की कोविड प्रोटोकॉलचं पालन करूया. अजूनपर्यंत तर सरकार त्या ठिकाणी लॉकडाऊनचा विचार करत नाही आहे, पण सातत्य त्या ठिकाणी जर नाही ठेवलं आपण कोविड प्रोटोकॉलचं आणि लोकप्रतिनिधींनी खास करून जर तिथे पालन केलं नाही तर मला माहिती नाही उद्या काय होणार आहे. पण आता काम करतोय, कामाला सुरुवात झालेली आहे. सगळेजण सुरक्षित राहतील, प्रोटोकॉलचं फॉलो करतील अशी विनंती आहे. मुंबईत तसेच राज्यात मुलींसोबत छेडछाडीच्या, विनयभंगाच्या, अपहरणाच्या, आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असताना देखील शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली, ज्यात या विषयाला हात न लावताच नुसती डायलॉगबाजी करत मीटिंग संपवून दिली असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. तर मुख्यमंत्री महोदय, प्रश्न विचारायला नाही, प्रश्न सोडवायला अक्कल लागते असा टोला देखील भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या सिद्धी थिटेला छेडछाडीला कंटाळून तिने आत्महत्या केली. हिच्या काही दिवस आधीच मालेगावमध्ये आशियाने आत्महत्या केली. कारण काय होतं की ती फॅशनेबल कपडे वापरते, हे काही कारण असू शकतं? आणि या दोन्ही केसेसमध्ये जर पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली असती, या मुलींचे जीव वाचले असते आणि समाजाने जर साथ दिली असती तर मुलींचा आत्मविश्वास वाढला असता. काल खूप दिवसांनी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेच्या समोर आले. 25,000 महिला राज्यातून गायब झालेल्या असताना, रोज राज्यातल्या महिला मुली छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असताना, महिलांच्या सुरक्षेवर एकही शब्द न बोलता डायलॉगबाजी करून त्यांनी ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बंद केली. मुख्यमंत्री महोदय, प्रश्न विचारायला नाही, प्रश्न सोडवायला अक्कल लागते. आणि आम्ही बघितलंय की गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात सरकारने अक्कल कुठे कुठे वापरली आहे. सरकारने अक्कल वापरली आहे खंडणी गोळा करण्यामध्ये, सरकारने अक्कल वापरली आहे बदल्यांमधली मलई खाण्यामध्ये, सरकारने अक्कल वापरली आहे गांजा बहाद्दरांना वाचवण्यासाठी आणि सरकारने अक्कल वापरली आहे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी. थोडीफार शिल्लक जरी अक्कल आता उरली असेल सरकारकडे, तर त्यांनी ती अक्कल राज्यातल्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी वापरा, हे मला तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज BKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.